अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, इधर है। असं निलेश राणे त्या क्लिप मध्ये बोलले, त्याच वेळेला दादानी असं निलेश राणेला, नितेश राणेला, निलेश नाही नितेश, मला माफी मागायला तुम्ही लावलीत मला। विधानसभेत आक्रमक झालेले हे भास्कर जाधव, नितेश राणेंच्या वर्तनावरून आणि मागील अधिवेशनातील वक्तव्यांवरून शिवसेना आमदार भास्कर जाधव चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले। तालिका अध्यक्ष आपल्याकडे लक्ष देत नसल्याने अध्यक्षांनाही त्यांनी मोठ्या आवाजात हाक मारत आपल्या मुद्द्याकडे लक्ष द्यायला सांगितलं। पहा भास्कर जाधव इतके का चिडलेत। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, बोला बोला तुम्ही। माझी आपल्याला नम्र एक विनंती आहे की आपण मला आज पूर्ण वेळ बोलू द्यावं। नेहमी ज्या वेळेला मी बोलायला उभा राहतो आपला काय राग आहे माझ्या माहित नाही। भास्कर भाऊ बसा, भास्कर भाऊ बसा, भास्कर भाऊ बसा, आपण बोलायला सुरुवात करा। बर बर अध्यक्ष महोदय, एखादा अत्यंत गंभीर आणि तितक्याच या सभागृहाची प्रथा परंपरा प्रतिष्ठा राखण्यासंदर्भातला आज चर्चेला विषय सातत्यानं तीन वेळा आला। तीन दिवसापूर्वी या सभागृहामध्ये मी काही वस्तुनिष्ठ अंग निक्षेप केले। माझे मित्र देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते महोदय आणि यांनी सभागृहानं मला निलंबित करा, मला माफी मागायला लावा, जवळजवळ एक तास पाऊण तास हा दोघांच्या मध्ये शाब्दिक सामना रंगला आणि सभागृहाचा एकंदरीत सेन्स बघता मी माफी देखील मागितली। त्यानंतर अध्यक्ष महोदय, परवानच्या दिवशी सभागृहामध्ये मी हजर नव्हतो, परंतु सन्मान्य सदस्य सुनील प्रभूजींनी जे पायथण्यावर या सभागृहाचे पर्यावरण मंत्री सन्मान्य आदित्यजी ठाकरे यांच्या संदर्भामध्ये विधिमंडळाच्या आवारामध्ये पायऱ्यांवर बसून भारतीय जनता पार्टीचे आमदार जे काही त्यांना पाहिजे तो त्या ठिकाणी समजा निषेध म्हणा, मागणी म्हणा, सरकारचं लक्ष वेधणं म्हणा कार्यक्रम करत होते, त्यावेळेला त्यांनी एक आवाज काढला। त्या संदर्भामध्ये सुनील प्रभू यांनी हा मुद्दा उपस्थित केला। मी सभागृहामध्ये नव्हतो, परंतु ती सगळी क्लिप मी नंतर बघितली। त्याच वेळेला विरोधी पक्ष नेते महोदयांनी सुनील प्रभूंच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली की आत्ताच तालिका सभापती भास्करावांनी सांगितलं की सातत्यानं अशा पद्धतीने पॉइंट ऑफ ऑर्डर काढू नका। खरं तर मी पॉइंट ऑफ ऑर्डर बोललो नव्हतो, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन बोललो होतो, पण ठीक आहे, शब्द मी काय त्या ठिकाणी बघत नाही। आणि सुनील प्रभूंनी तो विषय मांडला आणि विरोधी पक्ष नेत्यांनी त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सल्ला दिला की अशा प्रकारे कुणी वर्तन करू नये आणि तत्कालीन तालिका अध्यक्षांनी तो विषय त्या ठिकाणी जवळजवळ संपवण्यात जमा होता। त्याच वेळेला सदनाचे सदस्य सन्मान्य सुधीर भाऊ जोशी, सुधीर भाऊ आमच्या मुनगंटीवर उठले आणि त्यांना ते खटकलं, त्यांना ते सहन झालं नाही। त्यांनी एकंदरीत हा विषय आपण इतका दुर्लक्षित नि इतका लाईटली घेऊ नका असा शब्द प्रयोग करून त्या संदर्भामधलं भाष्य केलं। त्यानंतर सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी भाष्य केलं। अध्यक्ष महोदय, हे सगळं मी क्लिपवर पाहिलंय, माझा मुद्दा वेगळा आहे देवेंद्र फडणवीस साहेब, काळ का सुकावला त्याचं कारण आज मी सभागृहामध्ये सांगणार आहे। मी का उभा राहिलोय तेही सांगणार आहे। मागच्या वेळेला जेव्हा 5 जुलैला या सभागृहामध्ये 12 आमदार तुमचे निलंबित झाले, योग मी अध्यक्षांची परवानगी घेतली, मला पुरेपूर बोलायला पाहिजे, बोला बोला। आणि त्यानंतर योगायोगाने त्या चेअरवर मी होतो आणि नंतर विधानसभेच्या पायऱ्यांवर देवेंद्र फडणवीस साहेब आपण अभिरूप विधानसभा भरवली। त्यावेळेला हे सदस्य त्यावेळेला अनेक वक्तव्य करत असताना त्यांनी असं वक्तव्य केलं, माननीय चंद्रकांत दादांना उद्देशून, युट्यूबवर ती क्लिप आहे, माझ्याकडे क्लिप आहे, या संधीची मी वाट बघत होतो, गेले कित्येक दिवस गप्प होतो मी। अध्यक्ष महोदय, ह्या सदस्य निलेश राणे आणि दादांना उद्देशून म्हटले, दादा मी इथं असंसदीय शब्द बोलतो, भास्कर जाधव म्हणजे काय, त्याला कुणीतरी सांगितली 2 बिस्किट देतो जा त्याला चावून ये, तो चावून येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव, असं निलेश राणे त्या क्लिप मध्ये बोलले।
बोलले त्यावेळेला सुधीर भाऊ तुम्ही मला दिसत नाही त्या क्लिप मध्ये तुम्ही नव्हतात पण आज मला दादांना प्रश्न विचारायचा आहे आज मला देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारायचा आहे आणि आज मला माजी अध्यक्ष नानांना प्रश्न विचारायचा आहे की जर मला दोन भिस्तीत घालून मला कोणाला तरी चावायला सांगितलं मी कुत्रा असेल तर मी असं म्हणणार नाही त्याच वेळेला दादानी असं नितेश राणेला आमदार नितेश राणेंना विचारला पाहिजे होतं की ज्यावेळेला शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसनी काँग्रेसचे आमदार भांडत होते तेव्हा तत्कालीन अध्यक्ष सन्मान्य हरिभाऊ बागडे यांनी 19 जणांना सस्पेंड केलं होतं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस किती विस्किटं खायला घातली होती हे दादाने विचारलं पाहिजे होतं मी असं बोलणार नाही मी नाही विचारणार दादा तुमची घोषणा अशी होती त्यावेळेला काय सुखावला काल ह्याच्यामुळे सुखावला तुमची घोषणा अध्यक्ष महोदय काल इथं सुखावला नानाने विचारला पाहिजे होता मी वर बघत होतो अध्यक्ष बाबा त्याला बाबाने मला प्रश्न विचारायचाय तुमची घोषणा होती अध्यक्ष महोदय माझा मुद्दा हा होता की काळ का सुकावला आदित्य ठाकरेंची अशी हेटाळणी करण्याची हिंमत का झाली हा माझा मुद्दा होता जर त्याच वेळेला ह्या नितेश राणेंना या मंडळीने जर त्यावेळेला रोकलं असतं त्यांना समज दिली असती त्यांना जर सांगितलं असतं की आम्ही पाहिजे तसे घेतले आणि पाहिजे तसे घडवले कुणी कोणाला घडवलं हा मला प्रश्न विचारायचा आहे हिंमत कशी होते त्याच वेळेला त्यांनी हरिभाऊनी म्हणायला पाहिजे होतं अध्यक्षांनी म्हणायला पाहिजे होतं की तुम्ही असं कसं बोलू शकता त्याच वेळेला देवेंद्र फडणवीसनी म्हणायला पाहिजे होतं की तुम्ही असं बोलता का म्हणे त्याच वेळेला बाबांनी असं म्हणायला पाहिजे होतं तुम्ही असं बोलता का म्हणे आणि जर ते असं झालं नसतं तर या सदस्यांची पुन्हा पुन्हा हिंमत झाली नसती कोणाची नक्कल करायची या सदस्यांना आपल्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की असं कोणाचं वक्तव्य असं कोणाचं टिंगल टवाळी करू नका तरी मी हजार वेळा काय म्हणण्याची हिंमत का झाली म्हातारी मेळ तर दुःख नाही काळ इथं सुकवला त्या दिवशी जर रोखलं असतं तर काळ सुकवलं नसतं अध्यक्ष महोदय मला माफी मागायला तुम्ही लावलीत मला आणि परवांच्या दिवशी तुम्ही फक्त शब्दावर देऊन जाता थोडक्यावर तुम्ही भागवता झालं ते झालं म्हणता हे कसं शक्य आहे अध्यक्ष महोदय आणि म्हणून त्या सदस्यांनी एक तर त्यांना निलंबित करा नाही तर सभागृहामध्ये येऊन हात जोडून माफी मागा त्या मागायला पाहिजे अध्यक्ष महोदय ही माझी मागणी आहे